ठाकरे समर्थक वकिलांनी आता आयोगाला पत्र लिहिलेलं आहे, निर्णय येत नाही तोवर परिस्थिती जैसे थे ठेवा। ठाकरेंच्या वकिलांनी ही मागणी केलेली आहे। शिंदे समर्थकांची याचिका आयोगानं नाकारावी। ठाकरेंच्या वकिलांनी या पत्राद्वारे ही मागणी केली आहे। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे ठाकरे समर्थक वकिलांनी थेटपणे आता आयोगाला पत्र लिहिलेलं आहे, कारण दुपारपर्यंत हे कागदपत्र सादर करण्यासंदर्भातली मुदत होती। निर्णय येत नाही तोपर्यंत परिस्थिती जैसे थेच ठेवा असं देखील या पत्राद्वारे म्हणण्यात आलेलं आहे। ठाकरे समर्थक वकिलांनी आयोगाला लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून ही बाजू मांडत असताना आपली विनंती देखील केलेली आहे। निर्णय येत नाही तोवर परिस्थिती तशीच ठेवा असं या पत्रामध्ये त्यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। शिंदे समर्थकांची याचिका आयोगानं नाकारावी असा देखील उल्लेख त्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या वकिलांनी केलेल्या मागणी संदर्भातली या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। ठाकरे समर्थक वकिलांनी आयोगाला ज्यावेळेला पत्र लिहिलेलं आहे, या पत्रामध्ये 2 ते 3 महत्त्वाच्या बाबी त्यांनी नमूद केलेल्या आहेत। निर्णय येत नाही तोवर परिस्थिती तशीच ठेवा हे सांगत असताना दुसरीकडे मात्र आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे, आणि तो म्हणजे शिंदे गटानं केलेली मागणी जी आहे ती नाकारावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे। शिंदे समर्थकांची याचिकाच आयोगानं नाकारावी असं या पत्राद्वारे ठाकरेंच्या वकिलांनी मागणी केलेली आहे। सध्या यावेळेला शिवसेना कुणाची यावरून सुरू असलेला वाद हा आता थेटपणे निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचलेला आहे। निवडणूक आयोगाकडे हा वाद गेल्यानंतर मात्र प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडण्याचा थेटपणे प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यापूर्वी शिंदे गटानं देखील अनेकांचं प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी दाखल केलेलं होतं, ज्यांची संख्या त्यांच्या दाव्यानुसार 7 लाखांच्या आसपास असल्याचं म्हटलेलं होतं। प्रशांत लीला रामदास आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत। प्रशांत, खरं तर ठाकरे गट असेल शिंदे गट असेल आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला थेटपणे पाहायला मिळत आहे, मात्र यावेळेला ठाकरेंच्या वकिलांनी आयोगाला केलेली मागणी एका पत्राद्वारे केलेली आहे, या पत्रात नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे? शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने जे पत्र देण्यात आलेलं आहे त्यात 3 प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला जे आज वकिलांच्या माध्यमातून पत्र देण्यात आलेलं आहे त्यामध्ये पहिली जी मागणी केली आहे यथास्थिती म्हणजे जैसे स्थिती ठेवावी, स्टेटस को ठेवावं, म्हणजे निवडणुकीचं चिन्ह हे शिवसेना ठाकरे गटाकडेच असावं आणि शिवसेना पक्षप्रमुख हे सर्व प्रमाणे प्रमुख असतील। दुसरी जी मागणी आहे जे शिंदे गटाची जी याचिका केली आहे निवडणूक आयोगाकडे ती नाकारावी, आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने सगळ्या डॉक्युमेंटरीची व्हेरिफिकेशन केल्यानंतरच निर्णय द्यावा अशा प्रकारची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती की या याचिकेमध्ये जर बघितलं आपण एक तर हे जे पत्र आहे कालही एक 800 पानाचं याचिका देण्यात आली होती, 800 पानाच्या माहिती असलेलं देणार होतं, आणि त्यानंतर आता आज 2 वाजेच्या काही क्षणापूर्वी एक पुन्हा 22 पानाचं पत्र देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जी मागणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी पूर्णपणे कशा पद्धतीनं शिवसेनेकडे पाठबळ आहे याचे उदाहरण दिलेले आहे आणि त्याच्या संबंधी प्रतिज्ञापत्राची संख्या देखील दिली आहे। त्यांनी म्हटलं आहे की आमच्याकडे साधारणतः 14 हे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यानंतर 12 जे आहे MLC आहे, सोबतच जर बघितलं खासदार जे आहे आमच्याकडे 7 आहे, 3 राज्यसभा मेंबर आहे, 106 राष्ट्रीय कार्यकारिणी आहे आमची 160 लोकांची, त्याशिवाय राज्य प्रभारी जे आहे ते 18 आहेत, याशिवाय प्रायमरी मेंबर जे आहेत आमचे ते साधारणतः 12 लाखाच्या वरत आहे, आणि आमचे साधारणतः 26,242 असे हे आमचे वेगवेगळे पदाधिकारी आहे। ना आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर बघितले त्यांनी सांगितलं 96 आमचे म्हणजे जे आहेत आमच्या जिल्हा परिषद सदस्य आहे, आणि साधारणतः जे स्थानिक वेगवेगळ्या स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये 2,65,542 आमचे प्रतिनिधी। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत होते।